नमस्कार, मी रूपाली, रूपम रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत करते। आज आमच्याकडे सत्यनारायण पूजा आहे, तर पूजेचा प्रसाद कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत। त्याचं योग्य प्रमाण पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पूजेची मांडणी कशी करतात ही थोडक्यात आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण सत्यनारायण पूजेच्या दिवशी हा प्रसाद बनवतो, त्यावेळेस या प्रसादाला एक वेगळी चव असते आणि हेच प्रमाण जर वापरून आपण इतर वेळेस जर हा प्रसाद बनवला तर तो तसा प्रसाद लागत नाही। त्याला कारण असं आहे की आपण ज्यावेळेस तो प्रसाद बनवतो त्यातली आपली भावना एक वेगळी असते। देवाला प्रसाद बनवायचा आहे त्याची भावना आपल्या मनात असते आणि आपण तो नैवेद्य ज्यावेळेस देवाला दाखवतो त्याच्यावर एक मंत्रोपचार केले जातात, त्याच्यामुळे हा प्रसादाला एक वेगळी अशी चव येते, विशिष्ट चव येते। प्रसादाचं प्रमाण कशा प्रकारे घेतलं जातं हे मी तुम्हाला सांगते। तर सत्यनारायणचा प्रसाद आपण सव्वाच्या हिशोबाने बनवला जातो, म्हणजे सव्वा पावशर, सव्वा किलो किंवा सव्वा वाटी, सव्वा ग्लास। जर तुम्ही सव्वा पावशर रवा घेणार असाल तर सव्वा पावशरच आपण तूप घ्यायचं आहे आणि सव्वा पावशरच आपण साखर घ्यायची आहे। हे तिन्ही गोष्टी समप्रमाणात हवेत आणि तुम्ही जर दूध वापरणार असाल तर दूध हे रव्याच्या दुप्पट हवे आणि दूध किंवा तूप जे आपण वापरतो ते गाईचं वापरावं नेहमी, कारण प्रसाद ज्यावेळेस आपण बनवतो ते गाईच्या दुधापासून आणि गाईच्या तुपापासूनच बनवला जातो। चला मग आपण आज पाहूया सत्यनारायण पूजेचा प्रसाद कसा बनवायचा आणि त्याचं योग्य प्रमाण। तर त्याच्या अगोदर पूजेची मांडणी कशी केली आहे ती पाहूया। अस्माकं सहकुटुंबानां प्रसादासाठी आपण घेतलेला आहे सव्वा पावशर रवा, सव्वा पावशर साखर, रव्याच्या दुप्पट दूध, सव्वा पावशर तूप, बदाम, चारोळे, मनुके, वेलची पूड आणि एक केळ। तर सर्वात प्रथम आपण दूध तापवण्यासाठी ठेवूया। दूध तापतंय तोपर्यंत आपण जे तूप घेतलेलं आहे ते एका कढईमध्ये घालूया आणि ते चांगलं गरम करून घेऊया। तूप आपलं चांगलं गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे रवा। रवा आता चांगला लाल होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे। रवा लाल व्हायला लागला की ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत बदाम। आपण आताच बदाम घातल्यामुळे तुपामध्ये आपले बदाम चांगले भाजतात। आता आपण रव्यामध्ये केळ घालणार आहोत, केळ पण चांगल्या तुपामध्ये आपण परतून घ्यायचे। काही जणी प्रसाद पूर्ण झाल्यानंतर वरून केळ टाकतात, तर तसं केळ टाकलं तर काळं पडतं आणि मग प्रसाद आपला खराब होतो, खूप दिवस टिकत नाही। अशा प्रकारे जर आपण केळ तुपामध्ये चांगलं परतून घेतलं तर पूर्ण असा स्मेल केळीचा आपल्या प्रसादाला लागतो आणि आपला प्रसाद खूप दिवसापर्यंत पण टिकतो। केळ नेहमी आपण तुपामध्ये परतूनच घालायचे। आता आपण चारोळी घालणार आहोत।
रवा आपला चांगला भाजलेला आहे, मनुके घालूया, साखर घालूया, थोडं हलवून घेऊया। आपलं दूध पण गरम झालेलं आहे, तर आता दूध घालायचं आपल्याला। दूध घालताना त्याला काळजी घ्यायची आहे, कारण आपलं दूध पण गरम असतं आणि रवा पण गरम असतो, मग हातावर वाफ येऊ शकते। आता छान एकसारखं हलूया। आपला प्रसाद तयार झालेला आहे, थोडीशी वेलची पूड घालूया। एक तुळशीचं पान ठेवलेलं आहे मी, आणि एक 10 मिनिट आपण झाकून ठेवूया, गॅस बंद करूया। दहा मिनिट झालेले आहेत, प्रसाद आपला तयार आहे। आता आपण देवाला नैवेद्य दाखवूया। या पारंपरिक प्रसादाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि जे लोक नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। बोला सत्यनारायण महाराज की जय।